पाथर्डीचे माजी आमदार दगडू पाटील बडे यांना सर्व पक्षीयांच्या वतीनं शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वांनीच बडे यांच्या सामाजिक राजकीय योगदानाचा गौरव केला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. पाथर्डीचे माजी आमदार दगडू पाटील बडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीयांच्या वतीनं शहरातील गोरे मंगल कार्यालयात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले, अशोक गर्जे, माणिक खेडकर, बापूसाहेब पाटेकर, शिवसेनेचे अनिल कराळे, कृषक समाजाचे बापूसाहेब भोसले, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, सोमनाथ खेडकर, शिवशंकर राजळे, विष्णू सातपुते, गहिनाथ शिरसाट, संतोष जिरेसाळ, विष्णुपंत अकोलकर, जे बी वांढेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात माजी आमदार बडे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या. एक असं की माणसं जेव्हा समाजकारणामध्ये येतात तेव्हा त्याचा कस लागत असतो. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून तर आमदारकीपर्यंतच्या वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना समाज उपयोगी कामं केली की माणसं कायमस्वरूपी स्मरणात राहतात. पाटीलकी होती, पाटीलकीचा रुबाबदार व्यक्तिमत्व पण होतं आणि पाटीलकी पाटीलकीच्या पद्धतीनंच राहिलं. राजा राजाप्रमाणेच वागला तर लोकांना ते बरं वाटतं. त्याप्रमाणे पाटलानं पाटलासारखे वागून आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, परंतु समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल असा विचार त्यांनी त्यांच्या वागण्यातनं आणि कृतीतनं दिला आणि त्याचमुळे ते एक आदर्श असे पाटील म्हणूनही गणले गेले. अतिशय दुःखद असा प्रसंग आपल्या तालुक्यावर कोसळे अशी भावना सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली. आपल्या कुटुंबातलीच एक करता धरता मोठं ज्येष्ठ माणूस गेल्याची भावना संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. दादांना काही खूप मोठा आजार नव्हता, पण गेल्या 5-6 महिन्यापासून किरकोळ आजाराचा सामना कैलासवासी दादांना या ठिकाणी त्याला आजाराचा सामना करावा लागत होता, परंतु त्या दिवशी जातील अशी काही कुणाला वाटलंही नव्हतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं. एवढा मोठा धक्का त्यावेळेस दादा देऊन गेले. सर्व आमदार असताना सुद्धा त्याच्या अगोदर सुद्धा अतिशय सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगणारा हा माणूस, गावातलं गाव पण कशाने जपायचं, कसं जपायचं अशी सर्वांना शिकवण देणारा माणूस. एसटी महामंडळानं प्रत्येक बसमध्ये आमदारांसाठी एक राखीव जागा ठेवलेली असते. कुठेही न पाहणारं दृश्य या पाथर्डी तालुक्याने पाहिलं. शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः ऊसतोडणी कामगारांसाठी केलेलं कार्य असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे पाथर्डीचा पूर्व भाग आज काही प्रमाणात का होईना सुजलाम सुफलाम झाला आहे, ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असेल किंवा त्या ठिकाणी असणारी ऊसाची उपलब्धता, पिकाची उपलब्धता या सगळ्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी झालेला बेलपारा प्रकल्प हा जो मोठा प्रकल्प त्या ठिकाणी दादांच्या त्या ठिकाणी आंदोलनातून किंवा इतर सर्व नेतेमंडळींच्या आंदोलनातून त्या ठिकाणी उभारला गेला, त्या माध्यमातून आज पाथर्डीच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये एक मोठ्या प्रमाणाची शेतकऱ्यांची समस्या त्या ठिकाणी मिटलेली आहे. म्हणजे जाता तरी वयाने माझ्या वडिला सारखे होते, ज्येष्ठ नेत्यांमध्ये नेते होते, परंतु नेहमी मला सांगतो का ज्या ज्या वेळेला आमची भेट व्हायची, चर्चा व्हायची, संपर्क व्हायचा त्यावेळेला नेहमी दादा तुम्हाला सांगतो का मला आदरणीयच त्याच्यामध्ये कर्डिले साहेब म्हणून म्हणायचे. आणि त्यांचं काम जर पाहिलं तर माझ्या ते आता खेडकर साहेबांनी सांगितलं, एखादा जर कदाचित त्याच्यामध्ये राजकीय असू द्या, सार्वजनिक असू द्या किंवा सामाजिक असू द्या किंवा असणारा व्यक्तिगत निर्णय असू द्या, निर्णय घेतल्यानंतर मात्र त्या निर्णयापासून कधीच आतापर्यंत पाहिलं ते कधी बाजूला गेली नाही. त्यांना कितीतरी कोणी सांगण्याचा प्रयत्न केला, दादा ही तुम्ही निर्णय घेता हा चुकीचा निर्णय होतो, तो त्या तोटा होईल, तुमची नुकसान होईल, पण त्यांनी सांगितलं का आता हा मी निर्णय घेतला, निर्णय फायनल केला, त्याच्यामुळे मी मात्र आता त्याच्यामध्ये त्या निर्णयापासून कधीच बाजूला जाऊ शकत नाही. हा त्यांचा खराबी स्वभाव आपल्याला प्रत्यक्ष त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दादांचा होता. सूत्रसंचलन सुभाष केकाण यांनी केलं. शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. महानगर न्यूज ब्युरो पाथर्डी.